मी बापूसाहेब पाटील, शौर्य मराठीच्या दिवसभराच्या बातमीपत्रात आपलं स्वागत करतो. पाहूयाच्या ठळक बातम्या. शिवसेना अन्याय सहन करणार नाही, शिवसैनिकांनी केलं विधान. राष्ट्रीय राजपूत कर्णी सेनेच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती. नरोत्तम मंगेश पाटील जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम. पारोड्यातून बंदला प्रतिसाद, कामकाज झाले ठप्प. पासोराच्या वरखेडी गोशाळेला जिल्हाधिकाऱ्यांची भेट. प्लास्टिक पिशव्यांचा 5 क्विंटल माल जप्त. पाहूया सविस्तर बातमीपत्र. धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांवर होणारा अन्याय शिवसेना सहन करणार नाही, असं विधान तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या धडक मोर्चादरम्यान शिवसैनिकांनी केलं. धरणगाव येथे बोंड अळीबाबत सरसकट पंचनामे करण्यात आले, मात्र बागायतदार यांना बागायतीनुसार व जिरायतदार यांना जिरायतीनुसार नुकसान भरपाई देण्यात यावी अशी शिवसेनेची मागणी आहे. धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना बोंड अळीची नुकसान भरपाई नियमानुसार मिळण्यासाठी केलेल्या निवेदनावर कोणतीही कार्यवाही तहसील कार्यालयामार्फत करण्यात आली नव्हती, त्यामुळे सोमवारी तहसील कार्यालयावर शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा नेण्यात आला. तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांना लेखी निवेदन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. याप्रसंगी जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, तालुका प्रमुख गजानन पाटील, उपतालुका प्रमुख PM पाटील, कृषी अधिकारी अभिनव माळी व शेतकरी उपस्थित होते.